नमस्कार, नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. मित्रहो, देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे माहूरची श्री रेणुका माता होय. श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुका मातेला विशेषपणे ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे. देवीचे मंदिर 13व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते. माहूर गडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे. एका पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने कुब्ज देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला. तिचे नाव रेणू असे ठेवण्यात आले. शंकराचा अवतार मानलेल्या जमदग्नी ऋषी बरोबर तिचे लग्न झाले. जमदग्नीच्या आश्रमात अनेक शिष्य शिकत असत. सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय जमदग्नीकडे होती. राजा सहस्त्रार्जुनाला या कामधेनूचा मोह झाला होता. त्याने जमदग्नीकडे कामधेनू गाय मागितली. ऋषींनी राजाची मागणी मान्य केली नाही. तेव्हा पराक्रमी जमदग्नी पुत्र परशुराम आश्रमात नाही हे साधून सहस्त्रार्जुनाने आश्रमावर हल्ला केला. आश्रम उद्ध्वस्त करून जमदग्नीला ठार मारले व कामधेनू हिरावून घेऊन निघून गेला. नंतर त्याचा पुत्र परशुराम तेथे आला. घडला प्रकार बघून परशुरामाने क्षत्रियांचा पृथ्वीवरून कायमचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली. पित्याला अग्नी देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून त्याने कावडीच्या एका पारड्यात जमदग्नीचे पार्थिव आणि दुसऱ्या पारड्यात माता रेणुकाला बसवले. रानोमाळ भटकत अखेर तो माहूरगडावर आला. तेथे वास्तव्यास असलेल्या दत्तात्रयाने त्याला कोरी भूमी दाखविली व इथेच पित्यावर अग्निसंस्कार कर असे सांगितले. परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्वतीर्थ हे दोन कुंड निर्माण केले. या पाण्याने स्नान घालून जमदग्नीवर अंत्यसंस्कार केले. यावेळी माता रेणुका सती गेली. या सर्व विधीचे पौरोहित्य खुद्द दत्तात्रयांनी केले. त्यानंतर परशुरामाला माता रेणुकेची खूप आठवण येऊ लागली. तो दुःखी होऊन शोक व्यक्त करू लागला. तोच आकाशवाणी झाली. तुझी आई जमिनीवरून वर येईन आणि तुला दर्शन देईल. फक्त तू मागे पाहू नकोस. परंतु परशुरामाची उत्सुकता शिगेला गेल्याने त्याने मागे वळून बघितले. त्याच वेळी रेणुका मातेचे केवळ मुखच जमिनीतून वर आले होते आणि तेवढेच परशुरामाला दिसले. या तांदळा रूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा होती. परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला मातापूर म्हणू लागले. शेजारच्या आंध्र प्रदेशात ऊर म्हणजे गाव, ते माऊर आणि पुढे माहूर असे झाले. मित्रहो, नांदेड जिल्ह्यात तीर्थक्षेत्र माहूर वसलेले आहे. नांदेड शहरापासून 130 किलोमीटर अंतरावर हे माहूर गाव पडते. माहूर चहूबाजूने डोंगरांनी आणि घनदाट जंगलांनी वेढलेले आहे. देवीचे मंदिर तसेच दत्तात्रय आणि परशुराम यांची मंदिरे माहूरगड या नावाने ओळखल्या जाणाऱ्या टेकडीच्या माथ्यावर आहेत आणि पक्क्या रस्त्याने पायथ्याच्या गावाशी जोडली गेलेली आहे. श्री क्षेत्र माहूर हे नांदेड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. रेणुका देवी मंदिर, अनुसया माता मंदिर, देव देवेश्वर मंदिर इत्यादी धार्मिक स्थळे माहूरला आहेत. पण त्याचबरोबर ज्यांना इतिहासाची आवड आहे त्यांच्यासाठी रामगड उर्फ माहूरचा किल्ला आहे. माहूर संग्रहालय, सोनपीर दर्गा, पांडव लेणी आणि राजे उद्धवराव उर्फ उदाराम देशमुख यांचा भव्य वाडा अशा अनेक ऐतिहासिक वास्तू सुद्धा माहूर मध्ये आहेत. नवरात्रात या माहूर गडावर देवीचा महाउत्सव साजरा केला जातो. तर मित्रो, ही होती नवरात्र उत्सव निमित्त माहूर रेणुका देवीची विशेष माहिती. अशा ज्ञानवर्धक, उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा. या व्हिडिओत इतकेच. लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत. तोपर्यंत जय राधे कृष्ण.